दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलेलं आहे. मनातले मुख्यमंत्री झाले आता वाईट वाटून घेऊ नये असे म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. जे काय प्रयत्न आम्हाला करायचे होते आम्ही केलेले होते. मोदी साहेबांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला होता, परंतु हे होऊ शकलं नाही. हे काळाच्या ओघात झाली घडलेली गोष्ट आहे. आता चांगला कारभार हे शिंदे साहेब महाराष्ट्राला देत आहेत, आणि मुळात उद्धव साहेबांनीच ठरवलेलं होतं की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हायचं. त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्यावर पवार साहेबांनी दबाव आणला आणि मला मुख्यमंत्री व्हायला लावलं, नाहीतर मुख्यमंत्री शिंदे साहेबच असले असते ना. म्हणजे त्यांच्या मनात असलेलेच मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना फारसं वाईट वाटू नये असं मला वाटतं.